हे आहे संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव नावाचे गाव। गावाची लोकसंख्या साधारण 5 ते 6 हजार असून बहुतांश लोक शेती आणि शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात, तर काही लोक शेतात तत्सम ठिकाणी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवित आहेत। मात्र अत्यंत सधन असलेल्या या गावात दारूच्या दुकानामुळे अनेक जण व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडल्याने कित्येकांचे संसार उघड्यावर आले आहेत। सकाळी तोंड धुतल्याबरोबरच गावातील तळीराम चहा पिण्याऐवजी थेट दारूचे दुकान गाठतात। बेकायदा दारूचा व्यवसाय राजरोसपणे गावात सुरू असल्याने अनेक तरुण आणि शाळकरी मुले सुद्धा दारूच्या व्यसनाच्या अधीन जात आहेत। शाळकरी विद्यार्थिनींना दारू प्यालेल्या लोकांपासून भीती असल्याने त्यांनाही मोठी कसरत करूनच शाळेत जावे यावे लागते। गावातील महिलांना हे दारुडे इथं जाता काय बोलतील याचा नेम नाही, यामुळे महिला व शाळकरी मुलींना जीव मुठीत घेऊनच गावातून मार्गक्रमण करावे लागत आहे। दारूबंदी असून सुद्धा याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाचा कानाडोळा असून कोणाच्या आशीर्वादाने हा अनधिकृत व्यवसाय चालतो हा प्रश्न चिंचोली गावातील नागरिकांना पडला आहे। गावाच्या भल्यासाठी लवकरात लवकर हा अनधिकृत दारू व्यवसाय बंद करावा अशी मागणी महिला शाळकरी मुली आणि चिंचोली गावातील ग्रामस्थांकडून होत आहे। पाठा सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास।